बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर कोणत्याही बांधकाम परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या 32 अनधिकृत गाळ्यांना कोणत्या तरी अदृश्य शक्तीचा मोठा वरदहस्त असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। आता यावरूनच सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि खासदार यांचीही दोन वेगवेगळी मतं समोर आली आहेत, त्यामुळे पालिका प्रशासनावर कारवाई न करण्यासाठी आणि पोलिसांवर प्रोटेक्शन न देण्यासाठी कुणाचा दबाव आहे का असा प्रश्न सर्वसामान्य बदलापूरकरांना पडलाय। बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरची जागा पालिका प्रशासनानं ताब्यात घेत होम प्लॅटफॉर्मसाठी रेल्वेला हस्तांतरित केली होती, मात्र होम प्लॅटफॉर्मचं काम सुरू असतानाच उर्वरित जागेत अदृश्य शक्तीच्या वरदहस्तानं तब्बल 32 दुमजली गाळे अनधिकृतरित्या बांधण्यात आले। यासाठी पालिकेची कोणतीही परवानगी नसल्यानं पालिकेनं या गाळ्यांना कारवाईची नोटीस बजावली। इतकंच नव्हे तर शुक्रवारी 28 ऑक्टोबर रोजी कारवाईसुद्धा प्रस्तावित करण्यात आली, मात्र प्रत्यक्ष ही कारवाई झालीच नाही। ही कारवाई होऊ नये यासाठी कोणत्या तरी अदृश्य शक्तीचा पालिका प्रशासनावर दबाव होता अशी चर्चा यानंतर रंगली। इतकंच नव्हे तर पोलिसांनी कारवाईसाठी प्रोटेक्शन देऊ नये यासाठी पोलिसांवरही याच अदृश्य शक्तीचा दबाव असल्याची चर्चा बदलापूर शहरात सुरू झाली। याच अनधिकृत गाळ्यांवरून आता सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि खासदार यांचीही मतं भिन्न असल्याचं समोर आलंय। दिवाळीत बदलापुरात आलेले बदलापूरचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना याबाबत विचारलं असता आम्हीच कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करून गाळेधारकांना जागा दाखवली आणि त्यांनी गाळे बांधले असा दावा त्यांनी केला। सोबतच याविरोधात तक्रारी करणाऱ्यांनी या विषयाकडे सहानुभूतीनं बघण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं। बघा, बदलापूरचं होम प्लॅटफॉर्म पाहिजे अशा प्रकारची मागणी माझ्याकडे भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्व सहकारी राजन घोरपडे असतील, ते शरद तेली असतील, आमचे बाळा घोरपडे असतील, ह्या सगळ्यांनीच माझ्याकडे मागणी केली आणि त्या मागणीनुसार मी ते मंजूर केलं। मंजूर केल्यानंतर त्याला जे जागा पाहिजे रुंदीकरणाचे प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी ती जागा नगरपालिकेने देण्याची व्यवस्था करायची असते आणि म्हणून आम्ही नगरपालिकेकडे जागेची मागणी केली। नगरपालिकेने जागा देतो अशा प्रकारचं शाश्वत केलेलं पत्र रेल्वेला दिलं आणि रेल्वेने ते मंजूर केलं। त्यानंतर वेगवेगळे विषय समोर यायला लागले, मग गाळेवाल्यांचे आले, काही गाळेवाले कोर्टात गेले, कोर्टामध्ये बरेच दिवस ते चाललं, मग नंतर पुन्हा राजन घोरपडे त्यांना माझ्याकडे घेऊन आले, कोर्टाच्या बाहेर आम्ही ते सेटल केलं, त्यांना जागा दाखवली, गाळे बांधले। आता परवानगी नाही म्हणून कोणीतरी तक्रार करत असेल तर ते बरोबर नाही, तक्रारदारांनी पण थोडीशी सहानुभूतीने याचा विचार केला पाहिजे। त्या लोकांनी सॅक्रिफाईस केलेलं आहे, 1.5 लाख लोकं तिथून प्रवास करणार त्या 1.5 लाख लोकांच्या सुविधेसाठी, पण थोडंसं इकडं तिकडं झालं असेल तर नगरपंचायत निश्चितपणाने त्यांना परवानगी देईल। म्हणून आपणही व्यापक विचार करून, जनहिताचा विचार करून अशा प्रकारच्या तक्रारी केल्या नाही पाहिजेत। दुसरीकडे बदलापूरचे आमदार किसन कथोरे यांना याबाबत विचारलं असता आम्ही गेली अनेक वर्ष बदलापूरला अतिक्रमण मुक्त ठेवलं, मात्र मागील काही वर्षात अतिक्रमण वाढली असल्याचं म्हणत अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। खरं म्हणजे शहरं ज्या वेळेला वाढत जातात त्या टायमाला शहराची भूमिका ही स्वच्छ शहर राहावं या मताचा मी एक कार्यकर्ता आहे। अतिक्रमण करत असताना अतिक्रमणधारक हा कधीच विचार करत नसतो की मला शहरामध्ये स्वच्छता राहावी, लोकांना नागरिकांना रहदारीचा त्रास होऊ नये ही भूमिका त्यांची नसते। ही जबाबदारी नगरपालिकेने पार पाडली पाहिजे। मग टपऱ्या होत असतील, कोणत्या अनधिकृत बांधकामं होत असतील त्याच्यावर अंकुश ठेवला पाहिजे। बदलापूर शहर झोपडपट्टी मुक्त ठेवण्यामध्ये, चाळीपासून मुक्त ठेवण्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत यशस्वी झालो, पण गेल्या या 2 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणं सुरू झालीत आणि त्या बाबतीमध्ये मी तशा स्पष्टपणाच्या सूचना नगर परिषदेला देत आहे आणि त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा सूचना करणार आहे की या अतिक्रमणांच्यावर आपण लक्ष केंद्रित करून तातडीने शहर टपरीमुक्त करावं अशा प्रकारची भूमिका असावी। आता या विरोधाभासी वातावरणात नेमकं कुणाचं ऐकावं असा प्रश्न नगरपालिका प्रशासनाला पडला आहे, त्यामुळे मुख्याधिकारी थेट सुट्टीवर गेल्याची चर्चा आहे। यापूर्वीही अशाच सगळीकडून येणाऱ्या दबावामुळे बदलापूर पालिकेचे एक मुख्याधिकारी ऐन कोरोना काळात बदलापूर सोडून गेले होते, त्यामुळे एकदा सर्वपक्षीय राजकारण्यांनीच बसून शहराचा विकास कसा करावा याबाबतची चर्चा तरी करावी, किंवा मग कुणाचंही न ऐकता कायद्यात बसेल तेच
करेन अशी भूमिका असलेले एखादे मुख्याधिकारी तरी बदलापूर पालिकेला लाभावेत अशी इच्छा बदलापूरकर व्यक्त करतायत. ब्युरो रिपोर्ट, ABC News, बदलापूर.